you? I am Groot. शांगचीचा टीजर आपण सर्वांनी पाहिला असेलच. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला एशियन सुपर हिरो. सॉरी वॉन्ग. गजब बेइज्जती है. तर कोण आहे हा नक्की शांगची जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमाळा चॅनलवर. जसे की सर्वांना माहितीच आहे, पूर्ण जगात 1970 एरामध्ये मार्शल आर्ट्स, कुंगफू अशा गोष्टी फेमस झालेल्या होत्या. सगळ्यांना त्यावेळी ब्रुसलीने त्यांच्या मूवीजने अगदी वेडं करून सोडलं होतं. आणि ह्याच मार्शल आर्ट्स आणि कुंगफूला आपल्या कॉमिक्समध्ये दाखवण्यासाठी मार्वल कॉमिक्स प्रयत्न करत होता. यातच मार्वलने कुंगफू नावाच्या फेमस टी व्ही शोचे राईट्स विकत घ्यायचे प्रयत्न केले. पण कुंगफू ही सिरीज वॉर्नर कम्युनिकेशन्सला बिलॉंग करत असल्यामुळे त्यांनी तो विषय सोडून दिला. तर फायनली मार्वलने शेवटी त्यांचाच एक स्वतःचा न्यू कॅरेक्टर बनवायचा प्लॅन केला आणि 1973 मास्टर ऑफ कुंगफू नावाचं कॉमिक काढलं आणि अशा रूपाने शांगची सगळ्यांच्या समोर आला. शांगचीला स्टीव्ह इंगलहार्ट आणि जिम स्टार्लिंग यांनी क्रिएट केलेला आहे. हो, जिम स्टार्लिंग ज्यांनी थॅनोसला बनवलं. त्या काळात ब्रुसली जेवढा फेमस होता त्यावरून काही जण असं बोलतात की शांगची त्यावरून इन्स्पायर झालेला कॅरेक्टर आहे. तर काही लोकांच्या मते कुंगफू टी व्ही शोमधला जो मेन चायनीज अमेरिकन कॅरेक्टर क्वाई चँग केन दाखवला आहे तर तो त्यावरून घेतलेला आहे असंही काय म्हणतात. जर कोणाला याबद्दल माहीत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं. तर शांगचीबद्दल माहिती घेताना आपण आधी त्याच्या कॉमिक बुकमधल्या वडिलांबद्दल जाणून घेऊ. कॉमिकमध्ये शांगची फू मान्चून ह्याचा मुलगा असतो. इथे बघण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे मार्वेलने शेवटी फू मान्चू या फेमस कॅरेक्टरचे राईट्स घेतलेच. तर हा फू मान्चू एक खूप मोठा क्राईम लॉर्ड आहे आणि हा त्याच्या मुलाला म्हणजेच शांगचीला लहानपणापासूनच जगातला बेस्ट ट्रेनरकडून ट्रेनिंग देत असतो ज्याने तो फ्युचरमध्ये त्याची जागा चालवेल आणि पूर्ण वर्ल्डमध्ये सगळ्यात बेस्ट फायटर आणि चालता फिरता एक वेपन बनेल. पण आपल्या वडिलांच्या ह्यातल्या एकही गोष्ट शांगचीला माहीत नसते. त्याला लहानपणापासूनच ट्रेनिंग आणि आपले वडील जगाला सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत असंच दाखवलेलं असतं. त्यामुळे त्याला जेव्हा त्याच्या वडिलांच्या वाईट गोष्टींविषयी समजतं तेव्हा तो त्यांच्या विरोधात उभा राहतो आणि त्यांना हरवतो सुद्धा. 1970 ते 1984 सालापर्यंत शांगचीच्या कॉमिकची पॉप्युलॅरिटी खूप होती. त्यावेळेच्या स्ट्रीट फाईट्स आणि कुंगफू एरासाठी हे बेस्ट कॉमिक होतं. तर आता बघूया आपण शांगचीच्या पॉवर्सबद्दल. मुळात शांगचीकडे सुपर पॉवर्स नाही, हा एक नॉर्मल ह्युमन आहे. असा ह्युमन ज्याच्याकडे डेंजर मार्शल आर्ट स्किल्स आहेत आणि हीच गोष्ट त्याला संपूर्ण मार्वेल कॉमिकमध्ये सगळ्यात खतरनाक आणि ग्रेटेस्ट मार्शल आर्टिस्ट म्हणून मोठं करते. शांगचीचा त्याच्या ची वर कंट्रोल आहे, खूपच च वापरतोय आज मी. तर आता तुम्ही विचाराल ची म्हणजे काय. हा, आपण जे ची वापरतो ते नाही, ची हा शब्द चायनीज कल्चरमध्ये यूज करतो. एअर म्हणजे हवेसाठी हा शब्द वापरला जातो आणि मार्शल आर्ट्समध्ये यालाच मार्शल एनर्जी, लाईफ फोर्स किंवा एनर्जी फ्लो अशा गोष्टींसाठी यूज केलं जातं. लहानपणापासूनच केलेली ट्रेनिंग यामुळे त्याच्या बॉडीला एक्स्ट्रीम पेन सहन करण्याची सुद्धा ताकद आहे आणि याच ट्रेनिंगमुळे आणि ची कंट्रोल पॉवरमुळे तो लिटरली बुलेट्सला काही प्रमाणात डॉज करू शकतो. शांगचीच्या ह्या ॲबिलिटीज पाहिल्यावर आपण बघूया 10 रिंग्सबद्दल. 10 रिंग्स मार्वेल कॉमिकमध्ये 10 वेगवेगळ्या अंगठ्या आहेत ज्यांना मँडरिन नावाचा विलन बोटात घालत असतो. ह्या 10 अंगठ्या त्याला वेगवेगळ्या पॉवर्स देतात. पण मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये मँडरिन हे शांगचीचे वडील दाखवलेले आहेत ज्याचा रोल टोनी ल्युंग च्यू वाई यांनी केलेला आहे. 10 रिंग्स हा एक टेररिस्ट ग्रुप आहे ज्याला आपण आयर्न मॅनच्या मूवीजमध्ये पाहिलेलं आहेच. त्याचबरोबर मूवी युनिव्हर्समध्ये त्यांनी 10 रिंग्सच्या जागी ह्याला कड्यांच्या फॉर्ममध्ये दाखवलेलं आहे ज्याला आपण क्लिअरली बघू शकतो. तर मंडळी, आज आपण बघितलं कुंगफूचा मास्टर शांगचीबद्दल. शांगचीचा रोल मूवीमध्ये सिमू लिव करणार आहे. ह्याचा टीजर बघून तर ह्या मूवीबद्दल खूप एक्साइटमेंट आहेच आणि ह्या कॅरेक्टरला MCU पुढे कसा आपल्या मेन टाइमलाईनला कनेक्ट करतोय हेच पाहायचं आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची माहिती? शांगचीबद्दल खूप लोकांना कमी माहिती आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की तुमच्या मित्रांसोबत आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. शांगचीबद्दल तुमच्याकडे जर अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही शेअर करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.